आहे, कारण पूर्णपणे कमिटमेंट तो आपण जर पाहिलं तर नक्कीच त्यांच्या हातामध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र भरपूर दिवसानंतर राकेश यांची सुद्धा मात्र आज भेट झाली, कारण दोन दिवस पॉवर शेलारमध्ये ते होते अति पॉवर दाखवण्यासाठी. चार षटकांचा सामना असेल, एक षटक मँडेटरी पॉवर प्ले, तीन षटक नॉन पॉवर प्ले. आणि सलामीची जोडी आता मात्र नारायण संघाच्या वतीने आपण पाहतोय, प्रेम आणि भरत, प्रेम हजारे आणि भरत पाटील. मॉर्निंग सेशन मध्ये सुद्धा मात्र आपल्याला हीच जोडी सलामीवीर म्हणून आपण पाहिली होती. पंचांचा इशारा सामना सुरू होण्याचा, लेट्स प्ले. मनोज पाटील सर, सामना सुरू होतोय, लक्ष केंद्रित करावं आपण. अक्षय थेडे आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू हवेत, मिडॉनवरती फिल्डर सज्ज आणि पहिल्या चेंडूवरती अक्षय थेडेने सफलता प्राप्त केली. काय सुरुवात आहे गावदेवी विस्फोट नांदकर संघाची. आयोजक गणेश पाटील सामान, आयोजक शैलेश जाधव सामान, लाजवाब सुरुवात. बॅटच्या अगदी वरच्या भागाला जाऊन चेंडू स्पर्श झाला, स्टिकर वरती चेंडू आदळला आणि मिडॉनच्या फिल्डरना मात्र कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. चांगलं नियंत्रण पाहिलं त्याचा, पण स्वतःवरती त्यांनी मात्र पूर्णपणे कंट्रोल दाखवलं आणि चांगल्या पद्धतीने मात्र त्याने झेल कॅरी केला. हेच वैशिष्ट्य आहे अक्षय थेटेचं, कारण आपल्या षटकामध्ये मात्र तो वारंवार बदल करत असतो. आणि प्रत्येक चेंडूचा जर आपण विचार जर केला तर मात्र प्रत्येक चेंडूला तो मात्र नक्कीच एक नाविन्य देण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि त्याचमुळे मात्र या खेळाडूनं एक चांगली भार घेतलेली आहे. टेनिस क्रिकेटच्या खेळापासून आपण विचार केला तर नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलाय हरीश. पहिल्या चेंडूवरती ऐश पाहायला मिळाली आणि या चेंडू मात्र थडम्यांच्या दिशेने अर्थात डिक्लेअर झोन मध्ये मात्र निघून गेला. पहिली धाव हरीशच्या बॅटमध्ये आणि संघाचा मात्र या ठिकाणी अकाउंट ओपन करत असताना संत गतीने मात्र सुरुवात. पहिल्या चेंडूवरती सफल, त्याच्यानंतर एक धाव पाहायला मिळाली. नारायण संघ जर पाहिला तर आपण बदलापूर विभागामधून हा संघ, मलंगड विभागातून हा संघ आपण पाहतोय. खूप दूरवरचा प्रवास कापणा संघ या स्पर्धेमध्ये आज दाखल झाला आणि डायरेक्टची आवश्यकता होती. अक्षय कुलीला मात्र संधी होती त्या ठिकाणी, परंतु निशाणा परफेक्टली त्याला साध्य करता आला नाहीये. आणि त्याचमुळे मात्र वेगानं तिथे मात्र धाव कंप्लीट केली. आणि नारायण संघाच्या वतीनं काहीतरी शिकण्यासारखं पाहायला मिळालं. जी वेल त्यांना दिली होती त्या वेलेवरती आज संघ इथे मात्र दाखल झाला. आणि मलंगड विभाग आणि आपला विभाग म्हटलं तर भरपूर खूप मोठं अंतर आहे, तरी सुद्धा मात्र तो संघ वेलेवरती इथे मात्र उपस्थित राहिला. ही शिस्त आपल्याकडे सुद्धा मात्र लागणं फार गरजेचं आहे. आपल्या संघांचा जर विचार केला, त्यांना 10 तुम्ही टायमिंग दिला तर तो संघ 11 घरातून निघतो, एवढा फरक आहे. त्यासाठी मात्र जी आपली जी असोसिएशन आहे ती मात्र नक्कीच कुठेतरी मात्र ताकदवान असायला हवी आहे, कारण जर एखादा संघ जर त्या नियमांचा जर उल्लंघन करत असेल तर त्या संघावरती नक्कीच तुम्ही कारवाई करणं गरजेचं आहे. त्यावेळी तो प्रत्येक स्पर्धेमध्ये वेलेवेली मात्र नक्कीच या ठिकाणी उपस्थित राहील. परंतु या ठिकाणी अक्षयचं जबरदस्त स्पेल सुरू आहे, 10 फलकावरती फक्त धाबा लागल्या 2, गडी बाद केला आतापर्यंत नारायण संघानं 1. हा फटका सुद्धा हवेत खेळलाय, परंतु डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला. शेवटच्या चेंडूवरती एक धाव तिथे मात्र जोडली गेली आणि अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकी जिंकल्यानंतर बॅटिंग करता निर्धार इथे मात्र नारायण संघाने केला, परंतु हवी तशी मात्र सुरुवात त्यांना करता आली नाहीये. फक्त 10 फलकावरती धावा लागल्या 3, गडी बाद केला 1 आणि अजूनही मात्र 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. पहिल्या डाबाचा आपण विचार केला तर
डावातील दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय कोहली. पहिले षटक अक्षय थेटेन हाताला, हा षटक अक्षय कोहलीच्या चेंडू मात्र हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय कोहलीने सुद्धा मात्र चांगलं गुण कौशल्य क्रिकेटच्या खेळामध्ये प्राप्त केलेलं आहे. नांदकर संघाच्या माध्यमातून इथे मात्र पाहू शकाल फटका हवेत होता, परंतु मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू मात्र अगदी फ्लाय झाला, लॉंग ऑनकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. फिल्डर तिथे मात्र उपस्थित आहेत, एक धाव जोडली जाईल आणि एका धावडेच मात्र धावफलक संत गतीने आता मात्र पुढे जातोय. आपण पाहिलं तर एक गडी बाद चार धावा आमच्या सोबतीला. आपण जर पाहिले तर पूर्ण दिवस बिझी असणारे आमचे मित्र एक्सपर्ट गुणलेखक दिनेश पाटील यांनी सुद्धा मात्र अतिशय चांगली साथ आम्हाला दिली कॉम्बॉक्समध्ये. आयोजकांना चांगली साथ दिली, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. नागपूरला गेले कटकण्याचा प्रयत्न चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जात असताना आणि दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला एवन जोडीला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून सध्या ही स्पर्धा एन्जॉय करतायत आमचे मित्र चिंचोली नटगाव चिंचोलीचे उद्योजक विजयजी मोरे साहेब आणि संदीपजी मोरे यांच्या वतीनं आयोजकांसाठी एवन जोडीसाठी आणि ज्या ज्या संघानं या स्पर्धेमध्ये चांगलं काम केलं ते सर्व संघांसाठी त्यांच्या वतीनं शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद विजयजी मोरे आणि संदीपजी मोरे, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जात असतो त्या त्या ठिकाणी संदीपजी मोरे यांचा आम्हाला कॉल आवश्यक येत असतो. क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम जो आहे तो मात्र नक्कीच, जर ते स्वतः उपस्थित एखाद्या स्पर्धेमध्ये जर राहिले नाही आहे परंतु नक्कीच ते मॅसेजद्वारे किंवा कॉलद्वारे शुभेच्छा देत असतात. एवढा वेळ आहे त्यांना क्रिकेटचा. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन अर्थात संपर्कच झाला नाहीये. जो खेळ नारायण संघानं पहिल्या सामन्यामध्ये दाखवला होता ती धार मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळत नाहीये. याचं कारण गावदेवी नांदकर संघाकडे गोलंदाजी फार चांगली आहे, धार त्यांची मात्र पाहायला मिळाली आणि त्यात पुढे मात्र आतापर्यंत कुठलाही फलंदाजाला मात्र मोठा फटका इथे मात्र खेळता आला नाहीये. फक्त सिंगल सिंगलच्या वतीनच धाबा आपल्यानंतर पाहिल्या तर पाच धाबा धावफलक्यावरती लागल्या गेल्या. ओरपी चेंडू परंतु क्रॉस बॅटेड फटका मात्र हा पाहायला मिळाला. जर या चेंडूवरती तुम्ही सरळ बॅटने जर लॉफ्ट हेड ऑफ ड्राईव्ह किंवा ऑन ड्राईव्ह जर केलं असतं तर कनेक्शन परफेक्टली झालं असतं, परंतु तसं मात्र या ठिकाणी घडलं नाही आहे. कारण फलंदाजानं एक धाडस केला होता की मी ऑन साईडला अर्थात मिड विकेट स्क्वेअर लेगकडे मात्र हा फटका केलेल, त्याचमुळे मात्र कनेक्शन बरोबर जुळलं नाही आहे. परंतु दोन धाबा तिथे मात्र चांगल्या रीतीने जोडल्या गेल्या. दोन धाबानं संघाची धावसंख्या आता मात्र सातवरती जाऊन पोहोचते. दुसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावर ज्यांनी आत्ताच ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्या समीप जे प्रेक्षक जोडले आहेत किंवा काही प्रेक्षक इथे येऊन मात्र सामना पाहतात त्यांच्या माहितीसाठी, जो सामना सुरू आहे तो मात्र या स्पर्धेतील तिसरा क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. नांदकर विरुद्ध नारेन, नाणेफेकीचा कौल नारेन संघानं प्राप्त केला, फलंदाजी स्वीकारली, परंतु सध्या त्यांची दयनीय परिस्थिती आपण पाहतोय. दोन गडी त्यांनी गमावले, दोन षटकांचा केली तर मात्र संपन्न झाला आणि फक्त धावफलक्यावरती धावा लागल्या सात, अजूनही दोन षटकांचा केली येणं बाकी आहे. तोपर्यंत आपण ऐकूया, संधी देऊया डीजे अजयला. हे आमने पाड्याच मैदान साऱ्या क्रिकेट पटूंची जान, आमने पाड्याच मैदान साऱ्या क्रिकेट पटूंची जान. आयोजक गणेश पाटील सामान, आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. आयोजक गणेश पाटील सामान, तिथे होतो खेळाडू. तिसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज शुभम, ज्याने या अगोदरच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती. त्या शुभमच्या हातामध्ये चेंडू पाला मध्ये शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे परंतु डेप स्क्वेअर लेगकडे फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, चांगली फेक होते आणि दोन धाबा तिथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. आपण जर फिल्डिंग व्यूहरचना पाहिली तर डेप स्क्वेअर लेग आहे, मिडविकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि त्यानंतर डेप कव्हर पॉइंट लाईक फिल्डर आहे. शॉर्ट स्ट्राइक ओव्हर वाईडिश मिड ऑफ, त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे फिल्डर तैनात आहे आणि शॉर्ट पॉइंट लाईक फिल्डर पाहू शकता. अशी ही व्यूहरचना या तिसऱ्या षटकासाठी शुभमनं मात्र नाक साकारलेली आहे. पहिल्या चेंडूवरती दोन धाबा, धावफलकावरती धाबा लागल्या गेल्या नऊ. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन हेच आपण कार्य शुभमच्या वतीने पहिल्या डावामध्ये पाहिलं. आपण पहिल्या सामन्यामध्ये चार धावा खर्च करत त्यांनी एक गडी बाद केला होता आणि या सामन्यामध्ये सुद्धा मात्र नारेनच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी पाहतोय. आज आपण पाहिलं तर हाफ ओपन मॅचेस पाहिले आपण,
फटका हवेत खेळला लॉन्ग ऑनला फिल्डर सज्जा आयस्कायर जेल शत्रशक चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि सहज सोपा जेल तिथे मात्र संपन्न केला. लागणार हा तिसरा धक्का. तर यावेळेस भरत बाद झाला. आपण पाहिलं पहिला फलंदाज पहिला तर शून्यावरती बाद झाला होता प्रेम. त्याच्यानंतर पाहिलं आपण हरेश आला तो मात्र पाच धावांवरती मात्र बाद झाला आणि त्यानंतर भरत बाद झाला चार या धावसंख्येवरती. आता मात्र तकदीर आणि वैभव हे दोन फलंदाज आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर आता मात्र तकदीर आणि वैभवच्या खांद्यावरती आता मात्र मिडल ऑर्डरमध्ये जबाबदारी असणार आहे आपल्या संघाची. फक्त जबाबदारी स्वीकारून चालणार नाही, तुम्हाला धावासुद्धा मात्र या ठिकाणी वेगानं जोडावा लागतील. कारण गावदेव नानकर संघाला तुम्हाला नक्कीच जर तकडं आव्हान मात्र नक्की ठेवायचं असेल त्यांच्या समोर तर मात्र किमान 30-40 धावसंख्येपर्यंत जाणं गरजेचं आहे. परंतु जर अशाप्रमाणे जर बॅटिंग जर झाली तर मात्र तुम्ही ती धावसंख्या उभारू शकणार नाही. फटका किती छान होता परंतु लॉंग ऑफच्या फिल्डरचं मी कौतुक करेन. रनिंग हँड कॅच काय जबरदस्त हातांची जोडी पाहायला मिळाली आणि ज्या पावलानं वैभव मैदानामध्ये आला त्याच पावलानं आता मात्र माघारी परततोय. धक्का क्रमांक चौथा लागेल नारायण टीमला. आणि या शुभम एक्झॅक्टली या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विकेट सॅट्रिकवरती होता. परंतु या ठिकाणी पाऊच केलं बाउन्स चेंडू त्याने हाताला प्रयत्न केला परंतु फलंदाजाच्या अव्वाकाच्या बाहेर बाउन्सर चेंडू इथे मात्र पाहिलं आणि त्याचमुळे मात्र पंचाने या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं आणि 1/4 ओव्हरचा सुद्धा मात्र त्या ठिकाणी इशारा दिला जातोय. एक धाव इथे मात्र इस्ट्राच्या सौजन्यानं मात्र पाहायला मिळाली. फटका पुन्हा एकदा हवेत शॉर्ट इस्टाकवरला फिल्डर सज्ज आहेत आणि पकडली झेल त्या ठिकाणी. म्हणजे आज जेवढे फटके हवेत गेले तेवढे झेल तिथे मात्र पकडले गेले. गावदेवी नानकर संघाचं जबरदस्त आउटफील्ड मध्ये कार्य आपण पाहतोय. अजून एक धक्का लागतोय नारायण संघाला. हे आमने पाड्याचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. आमने पाड्याचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. आयोजक गणेश पाटील सामान आयोजक शैलेश जाधव सामान तिथे होतो खेळाडूचा. आपण विकेट हॅट्रिक तर म्हणू शकत नाही परंतु ओव्हर हॅट्रिक मात्र या ठिकाणी शुभमच्या वतीने आपण पाहिली. तीन सफलता त्याला मात्र या ठिकाणी प्राप्त झाल्या. प्रत्येक धाबीसाठी आता मात्र घाम घालावा लागतो या नारायण संघाचा आपण जर विचार केला तर. प्रत्येक फलंदाज येतोय हजेरी लावतोय आणि मात्र माघारी परततोय अशी स्थिती आता मात्र धावफलक्यावरती पाहायला मिळते. पाच गडी मावले आणि आता मात्र तकदीर आणि आयुष हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पडल्यानंतर पाहू शकाल चेंडू बाहेरच्या दिशेने अगदी सर्पाप्रमाणे मात्र नक्कीच त्याने वळण घेतलं आणि इष्टांच्या पाठीमागे सुद्धा आपण चांगलं कार्य पाहिलं. तर अशा रीतीने तीन षटकांची समाप्ती पाहायला मिळाली. तीन षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 10 धावा म्हणजे आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ पाहिला आपण आणि 18 चेंडूंमध्ये फक्त 10 धावा जोडण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय तो म्हणजे नारायण संघाला. थोडासा खराब परफॉर्मन्स आपण म्हणू शकतोय कारण नाणेफेकी जिंकली होती त्यांनी प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला
परंतु कुठेतरी तो निर्णय त्यांच्या अंगली केला असंच मात्र म्हणावं लागेल. चौथ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज आशिषनं आणि आता मात्र पुन्हा एकदा यश मात्र काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. या स्पर्धेमध्ये जो चेंडूचा वापर केला जातोय तो चेंडू तुम्हाला दाखवण्यामध्ये येत आहे. निव्या कंपनीचा चेंडू आहे आणि तुम्ही पाहू शकाल आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून हे लाईव्ह थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त बदलाव एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण पाहतो या सत्रामध्ये. त्यामध्ये यश मात्र खूप मोठं योगदान आहे. तर चेंडूची लाईन थोडीशी चुकीची आपण पाहिली आणि त्याचमुळे पंसारी मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं. व्हाईटचा इशारा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलच्या वतीनं फलकावरती धावा पाहतोय आपण एकूण 13. अजूनही आपण जर विचार केला तर या ठिकाणी सलग दोन स्वेअर चेंडू मात्र त्या ठिकाणी हाताळली आशिषनं. आता मात्र चेंडूला गिरकी देऊन फिरकी देत असताना फलंदाज, परंतु जागा मात्र कुठेतरी चुकीची निवडली आणि त्याचमुळे मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जाऊन पडतो एका धावीसाठी. सिंगल डबल एक्स्ट्रा धावा अशा रीतीने मात्र इथे धावा पाहायला मिळाल्या. षटकारा चौफरांची अतिशबाजी मला असं वाटलं होतं की मात्र पाहायला मिळेल, परंतु तसं काही घडताना आपण पाहिलेलं नाहीये. आणि आता मात्र फक्त विचार जर केला तर या ठिकाणी अंडर 20 आकडा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यासाठी गोलंदाजांचा जबरदस्त कामगिरी. हा फटका चांगला आहे परंतु डेप स्क्वेअरकडे पाहिलं तर फिल्डर तैनात आहे. म्हणजे ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण तिथे मात्र सजवलेलं आहे त्याच अनुषंगाने गोलंदाजी इथे मात्र केली जाते. याला म्हणतात परफेक्ट कार्यक्रम. तुमचा जर वेळापत्रक जर व्यवस्थित असेल तर मात्र तुम्ही कामगिरी चांगली करू शकता. आणि तो वेळापत्रक मात्र परफेक्टली मात्र आपल्याला आज गावदेवी नानकर संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. धावसंख्या 16 जाऊन पोहोचलेली आहे. हो हो, जबरदस्त या ठिकाणी स्विच इट आणि त्या ठिकाणी सुद्धा फिल्डर तैनात आहे. अगदी डीप पॉइंटला मात्र हा जेल पकडला गेला. म्हणजे सर्वच जर आपण जर गोष्टींचा विचार जर केला तर नारायण संघाच्या विरोधात होत असताना या सामन्यामध्ये फलंदाज बाद. नवीन फलंदाज भावेश आलाय ऑन साइडला. मात्र चेंडू टर्न केला वाडीश मिडविकेटला. मात्र फिल्डर तैनात आहेत. दुहेरीचा प्रयत्न, कॉलिंगचा थोडासा अभाव पडला होता, परंतु त्यानंतर दोन धावा मात्र आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. आणि या दोन धावांना संघाची धावसंख्या आता मात्र हलूच पुढे जाईल 18 या आकड्यावरती. जो संघ जिंकेल तो मात्र सरपंच उपसरपंच चषक 2024 सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. आणि सेमीफायनलमध्ये त्यांचा सामना असेल तो म्हणजे प्रिन्स इलेव्हन पीसीए संघाच्या विरोधात. फुलटॉस आहे, सरळ बॅट, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑन वरती फिल्डर. आणि तोच मी उल्लेख केला होता की जेवढे चेंडू हवेत आले तेवढे चेंडू मात्र झेलच्या स्वरूपात पकडले गेले. आणि अशा रीतीनं आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 7 फलंदाज नारायण संघानं गमावले आणि फक्त 10 जोडल्या. धाप फलकावरती 18 म्हणजे विजयासाठी 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 19 आवश्यकता. दरम्यान आमच्या टॉस विनिंग संघाला आपण जेव्हा आपण चितबे देतो त्याचे पुरस्कर्ते
सोमनाथ जी काकडे यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना वेलकम सुस्वागतम आपलं हार्दिक स्वागत आहे. दरम्यान या ठिकाणी ज्यांच्या वतीने आम्हाला सामनावीर आय थिंक मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी ज्यांच्या वतीने लाभलेली आहे असे आमचे अमनेपाड्याचे उद्योजक अर्थात बारामजी मंगल भोईर अर्थात डीबी या नावानं प्रसिद्ध असणारे ही लोकव्यक्तिमत्व आपण पाहतोय. त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आणि एक छोटंसं आव्हान आहे, त्या आव्हानाचा पाहूया किती षटकांमध्ये मात्र पाठलाग केला जाऊ शकेल. गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाच्या वतीनं 24 चेंडूचा खेळ तुम्ही पाहणार आहात. 24 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त 19 धावांची आवश्यकता आहे. आणि जर आपण पहिल्या डाबाचा जर विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी आणि गोलंदाजांना मात्र 7 लाभली ती म्हणजे आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची. आणि ह्या छोटंसं आव्हान पहिले असताना आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा तुमच्या सोबतीला जोडले जातील माझे सहकारी समालोचक अमर राऊत यांच्या गोडवाणीतून. या दुसऱ्या डाबाचं तुम्ही नक्कीच वर्णन ऐकणार आहात. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सरपंच उपसरपंच चषक 2024 अर्थात एवन जुडीचा हा क्रिकेटचा महासंग्राम. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. पहिला चेंडू या वेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये डावाचा आगाज यलगार आरंभ प्रारंभ शुभारंभ आणि श्री गणेश करणारा अक्षय थेटेच्या बॅटमधनं चौका. एकोणीस धावांच्या लक्षाचा पाठला करत असताना इथे मात्र दुसरा चेंडू अक्षय थेटेच्या बॅटमधनं डिपिट विकेटला खेळलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे मात्र निश्चित बघा मित्रांनो, जरा सगळ्या गोष्टी पाहत असताना स्वतःच्या जीवाचा विचार करा. आपल्या जीवापेक्षा या जगात कोणतीच गोष्ट श्रेष्ठ नाही आहे. क्रिकेट इथे हरलात नवीन टुर्नामेंट रेडी आहे. सो त्यामुळे स्वतःच्या जीवाचा अगोदर विचार करा. चला वळूया तो मैदानाच्या आत. सलगचा दुसरा चौकार अक्षय थेटेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू क्रमांक 3 स्टेप आउट केलाय. इथे मात्र भन्नाट तेज तर्रार डिलिव्हरी पाहायला मिळाली. गोलंदाज
सोमनाथच्या माध्यमातून खरं तर 19 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीच्या दोन चेंडूंवर आपल्याला मात्र घनघोर आक्रमण पाहायला मिळालं आणि त्या आक्रमणाच्या सुरुवातीने जर आपण विचार केला तर तब्बल 8 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. या षटकातला चेंडू क्रमांक 4 बॅकफुटला गेलेत, गॅप शोधलाय, एक देखणा क्रिकेटचा क्लास दाखवणारा ऑफ ड्राईव्ह चेंडू सीमा पार चौकार. त्याला लपवर कुठेतरी, त्या नुसता जीवाची आबाल करताय. अरे तू धावला का, आमच्या जीवाला टेन्शन. त्याला इकडे आतमध्ये घ्या, 38 सर्कलच्या आतमध्ये. नारायण संघ हा आलाय तिसरा चौकार, चेंडू सीमा पार, नवा मिळतील 4. बारा धावा धावफलकावर व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर या वेळेला मात्र अक्षय थेटे नावाचं वादळ मैदानाच्या आत घोंगावताना सुनामी आणताना पहिल्याच षटकात तुफानी हल्ला सीमा पार हालाय खणखणीत चौकार. उद्योजक विजयजी मोरे आणि संदीपजी मोरे यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत या संपूर्ण स्पर्धेसाठी. षटक क्रमांक 1 चा इथे मात्र खेळ समाप्त झाला आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या गावदेवी स्पोर्ट्स नांदकर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, तब्बल 16 धावा. दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालेलं आहे, नांदकरची दया कोळी आपला निकित आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि हार्दिक स्वागत करतोय. आणि या ठिकाणी आमणेपाड्याचे सन्माननीय बाळरामजी केणे, हरी जाधव, पंडित काकडे आणि संतोष रघुनाथ पाटील हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं आम्ही सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. चला वळूयात मैदानाच्या आत. पहिल्या डावामध्ये जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं, ते म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स नांदकर संघाकडनं आणि अगदी तितक्याच चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन. अनिकेत दळवीच्या विरोधात विक्कीचा एस इट इज वाईड बॉल आउट ऑफ द लेग स्ट्रिक डिलिव्हरी पाहायला मिळाली. बाईकच्या रूपानं डिक्लेअरच्या झोनमध्ये देखील चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि निश्चित 1 वाईड प्लस बाईज अशा 1 या 2 धावा स्कोर लेवल झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा आणि आता मात्र विजयाकरता केवळ आणि केवळ 1 धावेची गरज असेल. लो फुल टॉस फ्लिक केले ऑन साइडला, इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अनिकेत दळवीच्या बॅट मधनं विजयाचा हुंकार गाणारा दणदणीत चौकार. गावदेवी स्पोर्ट नांदकर संघानं सेमीफायनल गाठलेली आहे आणि आपण लगेचच सेमीफायनलची नाणेफेकी सुद्धा मात्र या